विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कल्याण डोंबिवलीत महायुतीमधील भाजप व शिवसेना शिंदे गटासमोर पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. कल्याण डोंबिवलीतील 4 विधान मतदारसंघासह अंबरनाथ विधानसभा मतदारसंघावर भाजप दावा करणार असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी दिली आहे. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाकडून देखील कल्याण पूर्व मतदारसंघावर दावा करण्यात येतोय. शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी विशाल पावशे यांनी कल्याण पूर्वेत काय हवे, नवीन पर्व की जुनाच कल्याण पूर्व, अशा आशयाचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करणारे बॅनर लावले आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना शिंदे गट व भाजपमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाची ताकद 5 विधानसभा क्षेत्रामध्ये आहे आणि 5 विधानसभा क्षेत्रामध्ये आमच्याकडे तुल्यबळ उमेदवार आहेत. त्यामुळं आमची मागणी अशी असेल की कल्याण पूर्व असेल, कल्याण पश्चिम असेल, डोंबिवली असेल, कल्याण ग्रामीण किंवा अंबरनाथ, या 5 विधानसभा क्षेत्रामध्ये भारतीय जनता पक्ष तुल्यबळ उमेदवार देऊन या 5 विधानसभा निवडून आणू शकतो. आणि म्हणून आमच्या कार्यकर्त्यांनी अशी मागणी केलेली आहे की वर्षानुवर्षे झाले आपल्याला या ठिकाणी जिथे संधी मिळते तिथे परत मिळावी आणि ज्या ठिकाणी मिळत नाही त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला संधी मिळेल. तर या 5 विधानसभा या निवडून आल्याच्यानंतर निश्चितपणे महायुतीचं सरकार या राज्यामध्ये भक्कमपणे येईल. आता मी तुम्हाला सांगितलं 5 विधानसभांमध्ये आम्ही तयारी करतो, आमचे मित्रपक्ष ते सुद्धा तयारी करू शकतात. जी तयारी करतील ती चांगली आहे ना, ते तयारी करतील तर कामच करतील. ते काम केलेलं महायुतीचा जो उमेदवार असेल तो निवडून यायला त्याची मदतच होईल. मला असं वाटत नाही की महायुतीमध्ये कोणत्या स्वरूपाची बंडखोरी होईल. मला निश्चित खात्री आहे की महायुती म्हणून आम्ही सगळेजण एकत्र आहोत आणि महायुतीचा उमेदवार म्हणून जो निर्णय आमचे वरिष्ठ घेतील त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी उमेदवार निवडून आणू शकतो. कुठली बंडखोरी होणार नाही आणि जर काही असा काही विषय असेल तर आमचे वरिष्ठ नेते त्यासाठी सक्षम आहेत. भारतीय जनता पक्षाचा उमेदवार असावा अशी माझी मागणी. उमेदवार ठरवण्याचा अधिकार माझा नाही, तो आमचे राज्यस्तरीय नेते आणि केंद्रातले जे नेते ते ठरवतील. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज, कल्याण.